म्हणजे या परिस्थितीबद्दल थोडंसं बोलायचं आहे, पण आत्ता तुम्ही राज्याचे गृहमंत्री म्हणून पण काम बघितलं, तुम्हाला पोलीस यंत्रणा कशी काम करते, राजकीय नेते कसं काम करतात, त्यांच्यासोबत अचानकपणे गुंड असतील किंवा हे गँगस्टर दिसतात त्यावेळेला पोलिसांची काय अवस्था होते हे सगळं माहिती आहे. पण एक गोष्ट लक्षात येत नाही आहे, म्हणजे मी हे एका पक्षाला टार्गेट करून हा प्रश्न विचारत नाही आहे, तुम्ही एक माजी गृहमंत्री म्हणून आणि एक राज्याचे जबाबदार नेते म्हणून सर्वपक्षीय म्हणून हा प्रश्न आहे की म्हणजे एका शरद मोहोळच्या पत्नीला भाजपामध्ये सामील करून घेतलं त्या पक्षानं आणि त्याला हिंदुत्ववादी म्हणून प्रोजेक्ट केलं. आपल्याला कल्पना आहे की तुमच्या पक्षामध्ये म्हणजे आता अजित पवारांसोबत आहेत ते, पण दीपक मानकर यांच्यावरती कुठले गुन्हे दाखल होते लँड ग्रॅबिंगपासून सगळे आणि मग त्यांना ते तुरुंगात राहणाऱ्यांतर त्यांना शहराध्यक्ष केलं, ते तुमच्यासोबत पण काम करत होते. शिवसेनेमध्ये प्रदीप शर्मा यांना निवडणूक लढवायला लावली होती आणि मग नंतर ते मनसुख हिरण प्रकरणामध्ये सुद्धा अडकले आणि ते सगळे. आता परवा दिवशी गणपत गायकवाडांनी फायरिंग केलं, आमदारांना फायरिंग करावं लागलं, ते महेश गायकवाड यांच्यावरती आणि मग तो किस्सा आणि कालचा किस्सा. राजकारण्यांची अशी काय मजबुरी असते की तू या अशा लोकांना सोबत ठेवावं लागतं किंवा अशा लोकांना तुमचा ॲक्सेस मिळतो. साधं जर एखाद्या सामान्य माणसाला जर तुमच्यापर्यंत पोचायचं असेल तर त्याला खूप खस्ता खाव्या लागतात, तुमच्या म्हणजे नेत्यांपर्यंत पोचा खूप खस्ता खाव्या लागतात. एखादं पत्र जरी द्यायचं असेल तरी त्याला 2 सेकंदसुद्धा उभं राहणं तिथं खूप मुश्किल होऊन जातं. अशा लोकांना थेट ॲक्सेस मिळतो, त्यांना पक्षात प्रवेश मिळतो, त्यांना सिक्युरिटी मिळते आणि मग असं कसं होऊ शकतं की एवढा ॲक्सेस थेट असल्यानंतर पोलीस त्यांच्यावर कारवाई पण करतील? नेमकं कुठं प्रॉब्लेम झालेला आपल्या अख्या सिस्टीममध्ये? नेतृत्व ज्यावेळी खुजं असतं, दुबळं असतं, त्यावेळी अशा लोकांना जास्त वाव मिळतो. आणि जो नेता आहे ज्या त्या वेगवेगळ्या पक्षाचा, त्यांचं ज्यावेळी ठामपणा आणि सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो त्यावेळी अशा लोकांचा आधार घ्यायला ही लोकं सुरुवात करतात. आज पैशाचा प्रचंड प्रभाव लोकांच्यावर आहे असं राजकारणी लोकं समजतात. गुंडगिरी असल्याशिवाय आपल्याला प्रचार करता येणार नाही असं राजकारणी लोकं समजायला लागले. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी ह्या गुंडांना सांभाळणं, त्यांच्या मनाप्रमाणे करणं, मग गुंड ह्यांचा अंदाज आल्यावर आता गुंड कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत बरेचसे, सगळे कॉन्ट्रॅक्टर गुंड नाही आहेत, लगेच कॉन्ट्रोवर्शियल तयार होईल, पण गुंड कॉन्ट्रॅक्टर झालेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर हे आता गुंडांचा आधार घेऊन काम करतात. त्यामुळं सगळीकडं प्रचंड अस्वस्थता आहे. सामान्य माणूस तर आता निरस झालेला आहे, तो त्याला सगळेच सारखे वाटायला लागले, त्याला सगळेच पॉलिटिशियनसारखे वाटायला लागलेत आणि सामान्य माणूसही आता डिफरन्शिएट करायला फार वेळ घालवत नाही. त्याला आता त्याचे स्वतःचे उद्योग बघणं, सर्व्हायवल याच्यासाठी तो प्रयत्न करत असतो. पण इतक्या घटना गेल्या काही दिवसात गेल्या, मला शॉक आहे. आणि मला खरं म्हणजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत राज्याचे आणि त्यांच्यासारख्या नेत्याने खरं म्हणजे याच्यात फार ट्रान्सपरंट सिस्टीम तयार करणं आवश्यक आहे.